आज पूर्वजाच रेसिपीज तुमच्यासाठी घेऊन आले आहेत मिक्स भाज्यांचं खतखतं, जे अतिशय पौष्टिक आणि चवीला अतिशय स्वादिष्ट आहे. साहित्यामध्ये आपल्याला लागणार आहेत शेंगदाणे, खोबरं, तुरडाळ, गुळ, चिंच, हळद, तिखट, मीठ, तिरफळ, खोबरेल तेल. आणि भाज्यांमध्ये लागणार आहे भोपळा, फ्लावर, तोंडली, गाजर, पडवळ, गवार, वाली, काकडी, मक्याचे कणीस, कच्ची पपई, वांगी, रताळी, कच्ची केळी, शेवग्याच्या शेंगा आणि मटार. एरवी मुलं सगळ्या भाज्या खायला कंटाळा करतात, पण खतखत्याच्या निमित्ताने सगळ्या पौष्टिक भाज्या पोटात जातात. सगळ्यात आधी एका कढईमध्ये अर्धा लिटर पाणी घ्यायचं आहे. हे पाणी चांगलं उकळून घेऊ. आपलं पाणी छान उकळलं आहे, आता त्यामध्ये सगळ्या चॉप केलेल्या भाज्या घालूया. आता सगळ्या भाज्या घालून झालेल्या आहेत. आता ऍड करूया 1/2 कप तुरडाळ आणि 1/2 कप शेंगदाणे, हे भिजवून घेतलेले आहे. आता यावर झाकण ठेवून चांगलं शिजायला देऊया. साधारणपणे 80% शिजवून घ्यायचं आहे. बघूया आपल्या भाज्या शिजल्या आहेत का. आपण बघू शकतो हा भोपळा साधारण 80% शिजलेला आहे. आता ह्यामध्ये ऍड करूया 2.5 टीस्पून मीठ, 4 टीस्पून मिरची पावडर, आवश्यकतेनुसार गुळ घालायचं आहे आणि 1/2 टीस्पून हळद. आता ऍड करायचं आहे आपला हिरो इन्ग्रेडियंट असणारी तिरफळ. 15-20 तिरफळ घेतलेली आहे. हे सगळं छान ढवळून घ्यायचं आहे. आता आपल्याला खोबऱ्याचं वाटण बनवायचं आहे. त्यासाठी लागणार आहे 1 कप खोबरं आणि 2 टीस्पून चिंचकोळ. ही चिंच पाण्यात भिजत घातली होती. हे सगळं बारीक वाटून घ्यायचं आहे. आता हे खोबऱ्याचं वाटप ह्यामध्ये ऍड करूया. हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. कोणतीही भाजी किंवा आमटी असो, त्यात तिरफळ घातलं की खोबरेल तेल घालायला विसरू नका, कारण खोबरेल तेलामुळे या भाजीला अजूनच मस्त स्वाद येतो. तुम्ही बघितलंच असेल, सुरुवातीला आपण कोणत्याही प्रकारे तेल किंवा काही फोडणीसाठी वापरलेलं नाहीये. आता आपण भाजीला एक छान उकळी येऊ देऊ. हे मिक्स भाज्यांचं खतखतं तुम्ही भाकरीसोबतही खाऊ शकता आणि भाताबरोबरही अतिशय छान लागतं. खतखतं करताना तिरफळ घालायला विसरू नका, कारण तिरफळाचा वास आणि चव खूप छान येते. आणि हो, खाताना तिरफळ काढायला विसरू नका, कारण चावली गेली तर तुरटपणामुळे तोंडाची चव जाईल. आता हे पुन्हा 5 मिनिटं शिजण्यासाठी ठेवूया. आता सगळं मस्त एकजीव झालं आहे आणि जे आपण वाटपासाठी खोबरं घातलं होतं त्याची चव यामध्ये उतरलेली आहे. आपलं मस्त खतखतं आता खाण्यासाठी रेडी आहे. काय मग, कशी वाटली आजची रेसिपी? कमेंटमध्ये सांगाल ना आम्हाला. आणि हो, पूर्वजाच रेसिपीजला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करा. आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा. पूर्वजांच्या रेसिपीजवर प्रेम करण्यासाठी मनापासून धन्यवाद.